हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। नेहमीप्रमाणेच आज सुद्धा आपण एक छान अशा पद्धतीची परफेक्ट मेजरमेंट सहित अगदी परफेक्ट अशी रेसिपी पाहणार आहोत, जेणेकरून कोणीही आपली रेसिपी अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये केली तरीही यशस्वी होईल अशा पद्धतीची। आज आपण छान मस्त कुरकुरीत आणि खमंग अशा पद्धतीची कोथिंबीर वडी पाहणार आहोत, आणि ही वडी कुरकुरीत व्हावी, जास्त काळ आहे तशी राहावी याच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आपले एक सबस्क्रायबर आहेत आयुषीज कॉर्नर, त्यांनी या कोथिंबीर वडीची रिक्वेस्ट केली होती। चला तर त्यांच्या बरोबरच तुमच्या सगळ्यांसाठी ही रेसिपी। तर इथे मी तीन कोथिंबीरीच्या पेंड्या घेतलेल्या होत्या, स्वच्छ अगोदरच धुवून त्यांनी निथळायला ठेवलेल्यात, कारण की याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते सगळं गळून पडेल। जर कोथिंबीरीच्या वडीमध्ये पाणी जास्त झालं तर मग आपली कोथिंबीर वडी कुरकुरीत होत नाही, तर त्याच्यामुळे कोथिंबीर अगोदरच धुवून निथळायला ठेवायची आणि आता अशा पद्धतीने ही आपल्याला व्यवस्थित नीट करून घ्यायची। कोथिंबीरीच्या तीनही पेंड्या मी निवडून घेतलेल्या आहेत। इथे तुम्ही आपली कोथिंबीर बघू शकता, खूप जास्त फ्रेश आहे, म्हणजे आताच मी ती बाजारातून आणली आणि लगेचच याच्या कोथिंबीर वड्या करायला घेतल्या। निवडून घेतलेली ही कोथिंबीर आता आपल्याला होता येईल तेवढी बारीक चिरून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे वेळी असेल तर वेळीचा तुम्ही वापर करू शकता किंवा सुरीचा देखील वापर करू शकता, पण छान व्यवस्थित आणि एकदम बारीक सर अशी आपल्याला ती कट करायची। जर कोथिंबीर बारीक कट झाली तरच मग वड्यांचं आतलं जे स्वरूप आहे ते व्यवस्थित आणि चांगलं येतं। तर इथे आपण सगळी कोथिंबीर व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे। होता येईल तेवढी ही कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक सर अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता अजिबात याच्यामध्ये पाणी नाहीये, आपल्याला कोरडी अशाच पद्धतीची घ्यायची आहे। जसं की मी मगाशी म्हटलं, जर पाणी जास्त असेल तर कोथिंबीरची वडी म्हणावी तशी कुरकुरीत होत नाही आणि जास्त वेळ कुरकुरीत राहत नाही। आता मी मोठं भांडं घेतलेलं आहे, अशाच पद्धतीचं मोठं भांडं घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं ते आपल्याला चुरता येतं। आता या बारीक चिरून घेतलेल्या कोथिंबीर मध्ये आपण सगळ्यात अगोदर टाकणार आहोत अर्धा कप बेसन। इथं मी एक कप घेतलेले पण त्यातलं निम्मच बेसन सुरुवातीला टाकणार आहोत, आणि आपल्या कोथिंबीर वड्या जास्तीत जास्त काळ आहेत तशा कुरकुरीत राहाव्यात याच्यासाठी इथं मी पाव कप तांदळाचं पीठ घेतलेले टाकून घेऊया। लगेच आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। सुरुवातीलाच मीठ टाकण्याचं कारण म्हणजे मिठामुळे या कोथिंबीरीला पाणी सुटेल आणि एक्स्ट्राचं पाणी टाकण्याची आपल्याला आवश्यकता भासायची नाही। तर इतर मसाले टाकायच्या अगोदर हे तीनही साहित्य मी असे व्यवस्थित हातानं चुरून घ्यायचे थोडक्यात। आपल्याला आपण मगाशी जे शिल्लक ठेवलेलं बेसन पीठ होतं ते देखील याच्यामध्ये टाकून घेऊयात। कोथिंबीरीच्या वड्या करत असताना शक्यतो आपण डायरेक्ट पेंड्या घेतो मोठ्या मोठ्या, आणि पेंड्यांमध्ये कधी माप कमी असतं कधी जास्त असतं, तर त्याच्यामुळे आता बेसन पीठाचं प्रमाण कसं ठरवायचं, तर थोडं थोडं बेसन पीठ टाकत राहायचं आणि हातानं व्यवस्थित अशी ही कोथिंबीर अशी चुरायची, जेणेकरून काय होतं कोथिंबीरीच्या आतलं जे पाणी आहे ते मिठामुळे रिलीज व्हायला सुरुवात होतं आणि मग एक्स्ट्राच्या पाण्याची आवश्यकता लागत नाही। आणि जोपर्यंत आपल्याला असं वाटते की ह्याला आणखीन बेसन पीठाची आवश्यकता आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचंय। तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला कोथिंबीर पूर्णपणे ड्राय होती आणि आता ही थोडीशी ओलसर व्हायला सुरुवात झालेली आहे। या स्टेजला याच्यामध्ये आपण आणखीन अर्धा कप बेसन पीठ टाकून घ्यायचंय। परत एकदा हे एकत्रित करून घ्यायचं, पण अगदी दोन चमचे पाणी याच्यामध्ये घेणार आहोत, खूप जास्त नाही। अगदी पाण्याचा हात याला लावलाय असं तुम्ही म्हणू शकता। फक्त मी पाण्याचा हात घेतलेला होता आणि तेवढ्यामध्ये इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याचा गोळा तयार झालेला आहे। आता हा जो गोळा आहे तो आपण अशा पद्धतीने करून बघायचा की आपण कोथिंबीरीची वडी उकडायला टाकताना हे अशा पद्धतीने त्याचे मुटके करतो थोडक्यात आपण म्हणू शकतो। तर तसा मुटका होतोय का, तर याचा प्रॉपर अशा पद्धतीचा मुटका तयार होतोय। तर आता या स्टेजला इथं मी आता बेसन पीठ टाकायचं स्टॉप करणार आहे। आपण बेसन पीठ टाकलं, दीड कप बेसन पीठ मी वापरलेलं आहे, आपण जो दुसरा कप घेतला त्यातला अर्धा कप तसाच शिल्लक ठेवलेला आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचंय। ओव्याचं प्रमाण थोडस जास्त ठेवलेलं आहे, एक चमचा भरून ओवा घ्यायचा, दीड चमचा पांढरे तीळ,
आता तिखटपणासाठी याच्यामध्ये मी हिरवी मिरची वापरते, तुम्ही लाल चटणी सुद्धा वापरू शकता। आता या हिरव्या मिरचीमध्ये मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या सुद्धा टाकलेल्या आहेत आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण हे तुम्हाला ही वडी कितपत तिखट हवी आहे त्या हिशोबाने ठरवायचंय, पण थोडीशी जास्त तिखटच करायची कारण की तरच ही चविष्ट लागते, कारण की कोथिंबीरीचं जे पान आहे ते मुळातच थोडंसं गोडसर अशा पद्धतीचं असतं आणि मग आपण जर वडी तिखट केली तर ती खाण्यासाठी चविष्ट लागते। आता इथं मी 10 ते 15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या, परत एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा आहे त्याचा जो ओलावा आहे त्याच्यामुळे आणखीन थोडस हे ओलसर व्हायला सुरुवात होते। कोथिंबीर मी पूर्णपणे कोरडी करून घेतलेली होती तर त्याच्यामुळे सुरुवातीला माझं मिश्रण थोडंसं ड्राय आहे असं वाटत होतं, पण नंतर जसा वेळ जाईल तसं तसं मीठ जे आहे त्याच्यामुळे पाणी सोडायला सुरुवात होतं। एकदम कमीत कमी किंवा नाही म्हटलं तरी चालते, पाण्याचा वापर नाही केला तरीही चालतो। तर हा धुवून घ्यायचा, हाताला थोडस तेल लावायचं आणि आता आपल्याला हे अशा पद्धतीनं रोल करायचंय। आता तुम्ही हा जो रोल जेवढा मोठा ठेवताल तेवढी तुमची वडी मोठी येईल आणि जेवढा छोटा करताल तेवढी छोटी येईल। स्टीमिंगची कढई आहे, त्याच्यामध्ये मी पाणी ठेवलेले खाली 1.5 ग्लास आणि वरती जी स्टीमिंगची प्लेट आहे त्याला तेल लावून घ्यायचंय। ही दुसरी देखील वडी ठेवून घेते। आता हे आपल्याला झाकून ठेवायचंय। गॅसचा फ्लेम मी मीडियम करत आहे आणि मीडियम फ्लेम वरती खूप जास्त वेळ लागत नाही, 5 ते 7 मिनिट लागतात, पण मध्यंतरी एकदा हे चेक करायचं। 8 मिनिट झालेले आहेत आणि मध्यंतरी 3-4 मिनिटांनंतर मी याला एकदा चेक केलेलं होतं तर तेव्हा व्यवस्थित असं ते वाफरलं गेलं नव्हतं। इथं तुम्ही बघू शकता अगदी हे जे पीठ आहे ते कोरडं कोरडं झालेलं, आपल्याला हाताला चिटकत नाही। आता हे आपण बाहेर काढून ठेवायचं, पूर्णपणे थंड करून घ्यायची जेणेकरून ती व्यवस्थित अशी कट होते। आता आपले हे रोल पूर्णपणे थंड झालेले आहेत, आता आपल्याला हे कट करून घ्यायचे। आता तुम्हाला वाटेल की याच्यावरती थोड्याशा चिरा पडलेल्या आहेत तर तुम्ही बेसन पीठ थोडस जास्त टाका, चिरा अजिबात पडणार नाही, पण बेसन पीठ जास्त वापरल्यामुळे होईल एवढं की तुमची जी वडी आहे ती म्हणावी तेवढी कुरकुरीत किंवा खुसखुशीत होणार नाही। तर त्याच्यामुळे तुम्ही ठरवा आता बेसन पीठ जास्त वापरायचं की कमी वापरायचं। चिरा पडल्यामुळे आपल्या वडीला काहीच प्रॉब्लेम होत नाही, आपल्याला असं ना तसं यानंतर कट करायचंच आहे। आता आपल्याला वड्या तळून घ्यायच्या, तर त्याच्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि एका वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या आपण टाकून घ्यायच्या। आता या वड्या तळत असताना तेलाचं टेम्परेचर कशा पद्धतीचं हवं तर सगळ्यात अगोदर सुरुवातीला आपल्याला तेल चांगलंच गरम करून घ्यायचंय, कारण की काय होतं ज्यावेळेस आपण वडी तेलामध्ये सोडतो त्यावेळेस तेलाचं टेम्परेचर परत कमी होतं, तर त्याच्यामुळे सुरुवातीला चांगलंच गरम करून घ्यायचं आणि वड्या टाकल्यानंतर मात्र परत आपल्याला गॅसचा फ्लेम मेडियम टू लो ठेवायचा आहे, हाय ठेवायचा नाही, कारण की मग हाय फ्लेम ठेवला तर आपल्या वड्या पटकन तळल्या जातील, आतनं व्यवस्थित तळणार नाही, फक्त बाहेरून त्याला डार्क कलर येईल। तर त्याच्यामुळे मेडियम टू लो फ्लेम वरती आपल्याला छान खमंग कुरकुरीत अशा या तळून घ्यायच्या। आपल्या ज्या वड्या आहेत त्याचा रंग बदललेला आहे आणि ज्यावेळेस आपण झाऱ्या याच्यामध्ये घालतो ना कढईत, तर त्यावेळेस आपल्याला ते जाणवतं सुद्धा की वडी तळलेली आहे, कारण की वडी तळल्यानंतर वडीचा जो कुरकुरीतपणा आहे तो आपल्या झाऱ्याला जाणवतो। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा खमंग याला रंग आलेला आहे। आता आपण या बाजूला काढून घेऊया। तर परत एकदा आपण तेल गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या। सेम अशाच पद्धतीनं आपण आपली दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे। या संपूर्ण रेसिपीशी रिलेटेड 3च गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात आणि त्या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमची वडी कधीच बिघडणार नाही। त्यातली सगळ्यात पहिली, कोथिंबीर धुतल्यानंतर त्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही, पाण्याचं प्रमाण जर त्यावेळेस कोथिंबीरीमध्ये राहिलं तर आपल्याला पुढं जाऊन ते मिश्रण पातळ होतं, मग जास्त बेसन पिठाचा वापर करावा लागतो, मग पर्यायाने आपली वडी कुरकुरीत होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे जसं की मी म्हटलं कोथिंबीरीचं पान थोडंसं गोडसर असतं, त्याच्यामुळे तिखटपणा जो आहे तो याचा मेंटेन ठेवायचा, थोडीशी नेहमीपेक्षा नेहमी तुम्ही जेवढं तिखट खाता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त वापरा, म्हणजे ते चवीला छान लागतं। आणि तिसरी फायनल स्टेप किंवा फायनल आपण कसं म्हणतो टिप, ती म्हणजे तळण्याच्या बाबतीत हाय टेम्परेचर ठेवायचं सुरुवातीला आणि वडी टाकल्यानंतर मीडियम टू लो ठेवायचं, म्हणजे व्यवस्थित आतमध्ये पर्यंत कुरकुरीत अशी आपली वडी तयार होते।
तर झटपट अशा पद्धतीनं आपल्या ज्या वड्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत, मस्त लागतात. चपाती बरोबर भाकरी बरोबर खावं असं काहीच नाही, या वड्या कोरड्याच खाल्ल्या जातात आणि तशाच पद्धतीनं सगळ्यांना आवडतात. तर खूपच जास्त कुरकुरीत अशा पद्धतीच्या, तुम्ही पाहू शकता याचा आवाज ऐकू शकता, तर मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत. कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि याच्यासारखीच आणखीन कोणती रेसिपी तुम्हाला माझ्याकडून पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रेसिपी शो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा रोज रात्री 9 वाजता एक नवीन रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत असते तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय.